जर तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल की आपल्या सभोवतालच्या अनेक वस्तू मिश्रणाच्या स्वरूपात असतात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण घाण आणि पाणी यांचे मिश्रण बघतो ज्याचा चिखल होतो किंवा हिवाळ्यात नेहमी स्मॉग दृष्टीस पडतो जे स्मोक आणि फॉग म्हणजे धूर आणि धुकं यांचं मिश्रण असतं आपल्या खाण्यात आणि औषधातही विविध प्रकारची मिश्रणं असतात काही दैनंदिन जीवनातील मिश्रणांची उदाहरणं सांगू शकाल का तुमची यादी तयार होईपर्यंत मी थांबतो मी पण आपल्या सभोवतालच्या मिश्रणांची यादी केलेली आहे त्यातील काही असे पुढील प्रमाणे साखरपाणी तांदळातले छोटे खडे कोक पेप्सी यासारखी शीतपेय इत्यादी तसंच आपल्या सभोवतालची हवा ही प्रत्यक्षात एक मिश्रणच आहे मिश्रणाचे वर्णन साधारणपणे असे करता येईल की एक विद्राव्य पदार्थ दुसऱ्या बऱ्याच प्रमाणातील पदार्थात मिसळल्यास होणारा पदार्थ मिश्रणाचे वर्गीकरण विविध प्रकारे करता येईल घन पदार्थात घन घनामध्ये द्रव घनामध्ये वायू द्रवामध्ये द्रव द्रवामध्ये वायू वायूमध्ये घन वायूमध्ये द्रव आणि वायूमध्ये वायू इत्यादी तुम्ही वरील यादीतील मिश्रणे वर्गीकृत करू शकता का विचार करूया पाण्यामध्ये साखर हे द्रवामध्ये घनाचे आहे तर शीतपेय म्हणजे द्रवामध्ये वायू विरघळणे तांदूळ आणि त्यातील धूळ माती हे घन आणि घनाच्या घना मिश्रणाचे उदाहरण आहे आणि अर्थातच अनेक वायू एकत्र मिसळलेले असतात म्हणजे ती मूलत वायूमध्ये वायूचे मिश्रण आहे आपण मिश्रणांचा अभ्यास का करायचा अनेकदा काही एका विशिष्ट हेतून मिश्रणं तयार केली जातात उदाहरणार्थ कोशिंबीर आपण खातो ती अनेक वेगवेगळ्या वेग पदार्थांचे मिश्रण असते किंवा जो साबण आपण वापरतो त्यातही क्लिन्झर रंग सुगंध हे घटक असतात आपण एखाद्या विशिष्ट कारणासाठी कृती करण्यासाठी गोष्टी एकत्र करतो उपयुक्त मिश्रणांबरोबरच काही वेळा आपल्याला काही मिश्रणं टाळायचीही असतात उदाहरणार्थ आपले अन्न पदार्थ औषधे खाण्यायोग्य सुरक्षित भेसळविरहित अशीच असावी लागतात त्यामुळे अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं अन्नातून भेसळीचे पदार्थ काढणे हा महत्वाचा टप्पा आहे नेहमी रोजच्या जीवनात संयुगांच्या मिश्रणातून त्यांचे स्वतंत्र घटक बाजूला करणे महत्त्वाचे आहे ज्या वस्तू किंवा पदार्थ वेगळे करायचे आहेत त्यांच्या गुणधर्मांवर त्यांचे विलगीकरण अवलंबून असते उदाहरणार्थ माझ्याकडे हे सफरचंद आणि संत्र्याचं मिश्रण आहे मी त्यांच्या रंगानुसार ते दोन्ही उचलून अगदी सहजपणे वेगळे करू शकतो काही वेळा वस्तूच्या आकारावरून आपण वस्तू वेगळ्या करू शकतो उदाहरणार्थ पिठी साखर आणि साखर हे चाळून आपण वेगळे करू शकतो पाण्यापासून खडूची पावडर वेगळी करण्यासाठी आपण फिल्टर पेपर वापरू शकतो कारण फिल्टर पेपरच्या बारीक जाळीवर खडूची पावडर राहील आणि पाणी द्रव असल्याने जाळीतून खाली येईल जेव्हा मिश्रण विषम प्रकारचे असते तेव्हा हाताने किंवा चाळून त्यातील घटक वेगळे करता येतात विषम किंवा हेट्रोजिनियस म्हणजे असमान पदार्थांचे मिश्रण ज्यातील घटक एकमेकांपासून वेगळे असतात सामान्यत अशा मिश्रणांमधून भौतिक प्रक्रियांद्वारे घटक पदार्थ विलग करता येतात विशेषतः त्यांच्या आकाराच्या वैविध्यामुळे या उलट एकजिनसी किंवा समांगी मिश्रणे त्यांच्या घटक पदार्थांच्या आकारानुसार विलग करणे कठीण असते अशा मिश्रणांसाठी आपल्याला वेगळ्या पद्धती वापराव्या लागतात एकजिन्सी मिश्रणामध्ये संपूर्ण मिश्रणात त्याचे घटक पदार्थ समानतेने एकत्र झालेले असतात यामध्ये विद्राव्य पदार्थ दुसऱ्या पदार्थात द्रवात पूर्णपणे विरघळून जातो सामान्यत ज्याच्यात विरघळतो तो, तो, तो द्रव असतो तर विद्राव्य पदार्थ घन द्रव किंवा वायुरूप अशा कोणत्याही प्रकारचा असू शकतो एकजिनसी मिश्रणामध्ये विद्राव्य पदार्थाचे कण द्रवाच्या कणांमध्ये समानतेने पसरतात आणि विद्राव्य पदार्थाचे अतिसूक्ष्म कण फिल्टर पेपर मधूनही गाळूनही वेगळे होत नाही कारण फिल्टर पेपरच्या धाग्यांमधील जागा द्रव आणि विद्राव्य पदार्थांच्या कणांपेक्षा खूप मोठ्या असतात हा माझ्याकडे खारट पाण्याने भरलेला ग्लास आहे गाळण्याच्या प्रक्रियेने या पाण्यातील मीठ वेगळे करणे खूपच अवघड होईल म्हणून आपण आकारमानाच्या निकषाऐवजी वेगळे निकष वापरू आपल्याला माहिती आहे की मिठाची चौदाशे पासष्ट अंश सेल्सिअस तापमानाला वाफ होते परंतु पाण्याची मात्र शंभर अंश सेल्सिअसलाच वाफेत रूपांतर होते मीठ आणि पाण्याच्या उत्कलन बिंदूमधील याच फरकाचा वापर हे ऊर्ध्व पतनाचे उपकरण करते आणि पाण्यापासून मीठ वेगळे करते हे उपकरण नीट निरखून बघा या पहिल्या चंबूमध्ये मिठाच्या पाण्याचे मिश्रण आहे हे पाणी गरम केल्यावर याची वाफ वर जाते तर मिठाची वाफ न होता चंबूच्या तळाशी बसते हे सुद्धा उष्णतेचा काहीही परिणाम न होता जशी पाण्याची वाफ होते तशी ती या चंबूच्या वरच्या तोंडाशी पोचते त्यानंतर ही वाफ या संघनन नळीच्या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते आणि तिचे परत पाण्यात रूपांतर होते या थंड पाण्याची चव घेतलीत तर लक्षात येईल की ते खारट नाही संपूर्ण पाण्याचे बाष्प झाल्यावर या चंबूच्या तळाशी मीठ शिल्लक राहिलेले दिसेल आणि अशा प्रकारे पाण्यापासून मीठ वेगळे करणे ऊर्ध्वपातनाने यशस्वीरित्या शक्य झालेले आहे तुम्हाला माहिती आहे का खनिज तेलापासून पेट्रोल वेगळे करण्यासाठी ही ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर केला जातो याविषयी अधिक वाचन करून माहिती घ्या आव्हान सौर ऊर्जेवर आधारित ऊर्ध्वपातन उपकरण तयार करता येईल का सारांश पदार्थांची मिश्रणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आपण विविध भौतिक पद्धती वापरून मिश्रणामधील वैयक्तिक घटक पदार्थ वेगळे करू शकतो सामान्यपणे असमान आकाराच्या पदार्थांच्या मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी गायणे ही पद्धत वापरतात तर द्रव आणि घन पदार्थ किंवा द्रव आणि द्रव पदार्थ अशा एकजिनसी मिश्रणांमधील घटक ऊर्ध्वपादन पद्धतीने वेगळे करतात या पद्धतीत घटक पदार्थांच्या उत्कलन बिंदूमधील फरकाचा वापर करतात सामान्यतः कमी उत्कलनांक असलेल्या घटकाचे बाष्पीभवन होते आणि वेगळा झाल्यानंतर त्याचे संघनन केले जाते